राष्ट्रवादीचे 6 आमदार अजित पवारांसोबत आताची ही घडामोड मोठी घडामोड नाशिक मधून राष्ट्रवादीचे 6 आमदार अजित पवारांसोबत नरहरी झिरवाळ ही अजित पवारांसोबत झिरवाळांना माध्यमांसमोर न येण्याच्या अजित पवारांच्या सूचना विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला ही माहिती मिळते। राजकीय वर्तुळात दिवसेंदिवस घडामोड आपण पाहतोय। नाशकातील राष्ट्रवादीचे 6 आमदार अजित पवारांसोबत नरहरी झिरवाळ ही अजित पवारांसोबत झिरवाळांना माध्यमांसमोर न येण्याच्या अजित पवारांच्या सूचना विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती जय महाराष्ट्राच्या हाती। जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत मात्र पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमात आहेत। जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर मोठा पेच निर्माण झालाय। शरद पवारांसोबत राहायचं की अजितदादा भुजबळांसोबत जायचं, जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मात्र शरद पवारांकडे ओढा आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडलेले आहेत। किरण, गेले 2 दिवस आपण राजकीय भूकंप पाहतोय, त्यातील नाशिक मधला आता हा नवा भूकंप राष्ट्रवादीचे 6 आमदार अजित पवारांसोबत असल्याची माहिती समोर येते, तर नरहरी झिरवाळ ही अजित पवारांसोबत आहेत। खरं तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतर अनेक आमदार जे आहेत अजितदादांबरोबरती गेलेले आहेत, काही आमदारांनी अद्यापही भूमिका स्पष्ट केली नाहीये। आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये जिल्ह्यात जे आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे 6 आमदार आहेत, हे सगळे आमदार अजितदादांबरोबर असल्याची एक प्राथमिक माहिती मिळते आहे। त्यातले काही आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, पण काही आमदारांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। पण जी माहिती मिळते आहे त्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातले 6 जे आमदार आहेत ते सगळे अजितदादांबरोबरती आहेत, त्यामुळे आता तरी नाशिक जिल्ह्यामध्ये अजितदादांचं पारडं जे आहे ते दर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यात प्रामुख्याने जे छगन भुजबळ असतील त्यांनी सुद्धा मंत्रिपदाचं जे आहे शपथ घेतलेलं आहे, आणि त्यानंतर जे नरहरी झिरवाळ असतील, नितीन पवार, दिलीप बनकर असे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, हे सगळे आमदार अजितदादांबरोबर ते आहेत। आपल्याला माहिती आहे की नरहरी झिरवाळ कालपासून जे आहेत नॉट रिचेबल आहेत। खरं तर नरहरी झिरवाळ हे जे उपाध्यक्ष आहेत, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना फोन बंद ठेवून कुठल्याही माध्यमाला प्रतिक्रिया देऊ नये अशा पद्धतीचे आदेश सुद्धा देण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे, आणि त्याच आदेशानुसार ते कालपासून जे आहेत नॉट रिचेबल आहेत। पण आता जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 6 जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, राष्ट्रवादीची मोठी ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे सगळे 6 आमदार जे आहेत अजितदादा जे गटांबरोबर गेल्याची माहिती मिळत आहे। जे राष्ट्रवादीचे नाशिक मधले पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? अजूनही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये संभ्रम अवस्था आहे। आताच काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर जे नाशिकचं राष्ट्रवादी कार्यालय आहे इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अद्यापही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कळत नाही की नेमकं काय निर्णय घ्यायचं, त्यामुळे अद्यापही पदाधिकारी जे स्थानिक पदाधिकारी खालचे लेवलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतात ते संभ्रम अवस्थेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज दुपारी नाशिकमध्ये एक मिटिंग सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या मिटिंगमध्ये काहीतरी निर्णय जे आहे ते घेऊ शकतात अशी एक माहिती मिळत आहे। राष्ट्रवादी कार्यालयावरती आताच काही वेळांपूर्वी भुजबळ समर्थकांनी ताबा घेतल्याचं जे चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं। राष्ट्रवादीमध्ये सुद्धा नाशिकमध्ये सुद्धा आपण बघितलं तर 2 गट तयार झालेले आहेत, त्यामुळे या दोन्ही गटाच्या पार्श्वभूमीवरती नाशिकचं जो राष्ट्रवादी कार्यालय आहे इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्यामुळे इथेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पण आता तरी एकूणच जर आपण जे चित्र बघितलं तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे, आणि जे आमदार राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यात आहेत ते आता अजित दादांबरोबर गेल्याचं बघायला मिळत आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।